निसर्गाने मानवाला बहाल केलेली पंचेंद्रिय, निसर्ग नियमानुसार माणसाची चाललेली वाटचाल, यात माणसाने बहुतांश प्रगती केली. प्रत्येक जणास पैसा सुख यामध्ये गुरफडून जात असताना आपल्याकडे काय आहे याचा विचारही न करता आपल्या अस्तित्वामधील उणीवा शोधत असतो. आज आपण डोंबिवलीतल्या अशाच एका अस्तित्वाला भेटणार आहोत. या अस्तित्वाची स्थापना 1981 ला झाली. गतिमंद, मूकबधीर आणि अपंग अशा समाजातील खास मुलांसाठी अस्तित्व स्थापन झाले. या संस्थेत या मुलांचा सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांना स्वावलंबी बनवून अशक्य अशा गोष्टींवर मात करून सक्षम होऊन शक्य करण्यास ही संस्था जिद्दीने आघाडीवर आहे. या संस्थेत आज 400 विद्यार्थी आहेत. तज्ज्ञ शिक्षक, मानसोपचार तज्ज्ञ यांच्या मदतीने हे विद्यार्थी आज अनेक प्रकारच्या कार्यशाळांमधून उपयोगी उत्पादने तयार करतात. यात कागदी आणि कापडी पिशव्या बनवणे, मेणबत्त्या, खडू बनवणे, चादरी, सतरंजी बनवणे, उठणे, मसाले, कंदील बनवणे अशा विविध उद्योगांद्वारे या मुलांच्या कामाला अस्तित्व संस्थेचा पाठिंबा मिळून बनलेला माल बाजारात विक्रीसाठी जातो. या संस्थेच्या प्रारंभीपासून अविरत कार्यरत असणाऱ्या अध्यक्ष राधिका गुप्ते यांच्याशी आपण संवाद साधून अस्तित्व विषयी जाणून घेऊया. नमस्कार, मी राधिका गुप्ते. मी गेले जवळजवळ 32 वर्ष अस्तित्व या संस्थेशी निगडीत आहे. पहिल्यांदा मी प्राचार्या म्हणून इथे काम केलं, त्याच्यानंतर मी आता ट्रस्टी आहे संस्थेची. हा आमचा एक प्रायव्हेट ट्रस्ट आहे. 1981 ह्या अपंग वर्षामध्ये आमच्या संस्थेची स्थापना झालेली आहे. सध्या संस्थेमध्ये 400 विद्यार्थी आहेत आणि आमचे संस्थेचे 5 विभाग कार्यरत आहेत. मतिमंद मुलांसाठी शाळा आहे जिथे 18 वर्षापर्यंत मुलांना शिक्षण दिलं जातं. त्याच्यानंतर कर्मशाळा आहे, कारण हे सगळेच विद्यार्थी काही शिकून बाहेर जाऊ शकत नाही. नंतर वर्कशॉप आहे आमचं, की जेथे फक्त प्रॉडक्शनवरती भर दिला जातो. मतिमंद मुलांसाठी वसतिगृह आहे आणि कर्णबधीर जे नॉर्मल आहेत अशा मुलांसाठी शाळा आहे. मतिमंद मूल कधीच शिकू शकत नाही अशी एक धारणा होती, परंतु त्यांना समजा जर का व्यवस्थित ट्रेनिंग मिळालं आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन लाभलं तर ती मुलं शिकू शकतात हे आज आम्ही दाखवून दिलेलं आहे. आणि नॅशनल ओपन जे आहे, नॅशनल ओपन स्कूल, तर त्याच्या माध्यमातून आता मुलांना सर्टिफिकेट पण मिळायला लागलेलं आहे. यापूर्वी सर्टिफिकेशन फार डिफिकल्ट होतं, पण आता या नॅशनल ओपन स्कूलच्या माध्यमामुळे ते शक्य झालेलं आहे. आणि आता ते आमच्या इथे संस्थेमध्ये आम्ही सुरू केलेलं आहे. आणि 3री, 5वी, 8वी आता ह्या वर्षी तर आमची नेक्स्ट इयरला 10वीला पण मुलं बसणार आहेत. तसंच व्होकेशनल ट्रेनिंगवरती पण आमचा भर असतो आणि वेगवेगळ्या व्यवसायाचं प्रशिक्षण आमच्या इथे दिलं जातं. त्याचप्रमाणे प्रॉडक्शनही करून घेतलं जातं. आत्ताच आपण बघितलं तर आत्ता सध्या प्लॅस्टिकला बंदी असल्यामुळे पेपर बॅग्स बनवणं ह्याचं प्रशिक्षण देतो. तसंच चॉक मेकिंग आहे, कॅन्डल मेकिंग आहे, नंतर विविध खाद्यपदार्थ, मसाले, आपल्याला जे घरगुती वापरामध्ये लागतात, व्हेजिटेबल मसाला, गरम मसाला, सांबार मसाला, असे वेगवेगळे मसाले. तसं महाराष्ट्रीयन पद्धतीच्या भाजण्या, थालीपीठाची भाजणी, उपासाची भाजणी, मेदकूट, कुळी पीठ, जे घरी आपल्याला करणं फार डिफिकल्ट जातं. आणि डोंबिवलीसारख्या ठिकाणी तर दोघंही घरातले सर्व्हिस करणारे असतील पती पत्नी, तर त्यांना तर अशा गोष्टींची अतिशय गरज असते. चटण्या वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही आमच्या मुलांच्याकडनं करून घेतो. आत्ता सध्या हळद आणि तिखटाचं जास्त प्रॉडक्शन चालू आहे, पण तरीसुद्धा अशा प्रकारचे वेगवेगळे छोटे छोटे व्यवसाय आम्ही मुलांच्याकडनं शिकवतो, त्यांना करून घेतो प्रॉडक्शन त्यांच्याकडनं, आणि त्याच्यातनं जे काही उत्पन्न मिळतं तर ते मुलांना दिलं जातं. चांगले अनुभव तर पुष्कळच मिळाले, कारण हे आमचं कार्यच इतकं मोठं आहे आणि समाजाकडचा समजा जर का प्रतिसाद नसता तर हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे नक्कीच. पण तसंच डिव्होटेड लोकं लागतात. ह्या
कामासाठी आपला वेळ जास्तीत जास्त देणाऱ्या लोकांची इथे गरज असते. त्याप्रमाणे आमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आडकर यांची दोन दोन हॉस्पिटल्स असताना सुद्धा त्यांनी या संस्थेकरता वेळ दिला. त्याचप्रमाणे आमचे मेजर काळे होते, त्यांनी देखील भरपूर वेळ दिला आणि म्हणून आज आपल्याला हे संस्थेचं स्वरूप दिसतं आहे. आज आता मला सुद्धा त्यांनी इकडेच परत थांबण्याचा अतिशय आग्रह धरला की नाही तुम्ही, कारण मी सुद्धा अक्षरशः संस्थेच्या पहिल्या विटेपासून ह्या संस्थेच्या उभारणीमध्ये माझा सहभाग आहे असं काही माझं देखील की सर्व्हिस करायची हे नव्हती, काहीतरी वेगळं करायचं समाजाच्या साठी असा एक, कारण मुलं त्यांच्या ह्याच्यामध्ये बिझी होती आणि म्हणून वेगळा विचार करून मी ह्या क्षेत्रामध्ये आले. मुलांच्या बाबतीत जास्त नाही शारीरिक समस्या असतात तर त्यामुळे, किंवा मानसिक सुद्धा काही काही प्रॉब्लेम्स त्यांचे असतात तर तेव्हा निश्चितच पण डॉक्टरांची मदत लागते. त्यामुळे आमच्याकडे आठवड्यातनं दोन दिवस तर डॉक्टर येतातच आणि केव्हाही इमर्जन्सीला तर हा काही प्रश्नच नाही आहे. आमचे संस्थापक अध्यक्ष स्वतः डॉक्टर असल्यामुळे ते देखील त्यांचा वेळ इथे देतच असतात. मीच आपले सगळी देवस्थानं महालक्ष्मी आम्हाला दरवर्षी अनुदान देते त्यांच्याकडनं, तसं सिद्धिविनायक ट्रस्ट आहे, शिर्डी संस्थान आहे, यांच्याकडे मी अप्लाय केलेला आणि त्यांच्याकडनं आम्हाला चांगल्या प्रकारे मदत मिळालेली आहे. तसंच मोठमोठाल्या समाजातल्या दानशूर व्यक्तींच्याकडनं देखील मदत मिळते. आम्ही ते स्कीम्स काढलेल्या आहेत डोनेशन्सच्या की वन डे वन टाइम मिल अशा पद्धतीच्या, किंवा एखाद्या रूमला नाव देणं, तर ह्याच्यातनं जे काही डोनेशन मिळतं त्याच्यामुळेच आम्ही आमची संस्था चालू. तर आम्ही जेव्हा आमच्याकडे प्रोडक्शन होतं तर तेव्हा आम्ही क्वालिटी मेंटेन करण्याकडे जास्त विशेष लक्ष देतो, कारण आम्ही म्हणजे मार्केटच्या त्या स्पर्धेमध्ये काही उतरलेलो नाही आणि उतरण्याची इच्छा पण नाही आहे. आम्हाला फक्त आमच्या मुलांना काम हवं आहे आणि आम्हाला त्यांना त्याच्यातनं थोडंफार काही देता आलं तर ते बघायचं आहे, पण म्हणून आम्ही क्वालिटीवरती भर देतो आणि त्यामुळे आमच्याकडे आमच्या मालाला उठाव चांगल्या प्रकारे मिळतो. आणि आमच्या संस्थेमध्ये तुम्ही समोरच्या बाजूला बघितलं तर आम्ही विक्री केंद्र पण उघडलेलं आहे, तर तिथून लोक घेऊन जातात आमच्याकडचा माल. आणि मतिमंदत्व म्हणजे काय, कारण पहिल्यांदा नाही तर लोकांना हे लोक वेडे आहेत किंवा समाजातनं तसं, आत्ता ती परिस्थिती नाही आहे पण पूर्वीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे 81 साली जेव्हा आमची संस्था स्थापन झाली तेव्हा आपल्या इथल्या लोकांना कळलं की बाबा हा काहीतरी वेगळा प्रकार आहे, पण तोपर्यंत माहीतच नव्हतं. खरं म्हटलं तर माता ही अशी व्यक्ती आहे की जिच्याशिवाय आपण एक क्षण देखील म्हणजे तिला विसरून चालतच नाही, पण आता आजकाल प्रत्येक दिवस आपण साजरा करत असतो म्हणून आपण मातृदिन हा वेगळ्या प्रकारे साजरा करतो, पण तसं बघितलं तर रोजच आपण मातेला वंदन करायला पाहिजे अशा विचाराची मी आहे.